हॅलो फ्रेंड्स सो वी आर स्टार्टिंग विथ द लास्ट चॅप्टर लेसन नंबर फाईव्ह दॅट इज द रडार सिस्टम दिस लेसन नंबर फाईव्ह इज फॉर ट्वेल्व मार्क्स फॉर युअर एक्झामिनेशन हा आपल्या मायक्रोवेव अँड रडार ह्या सब्जेक्टचा पाचवा चॅप्टर आपण चालू करतो आहे आणि हा चॅप्टर अगदी लहान आहे याच्यामध्ये फक्त पाचच बीट आहेत याच्यामध्ये हे देर आर ओनली टोटल फाईव्ह टाईप्स ऑफ दिस फाईव्ह टाईप्स ऑफ रडार सिस्टम अँड दॅट यू आर गोईंग टू स्टडी वन बाय वन ओके मग सुरुवातीला आपण काय करू की रडार सिस्टम म्हणजे काय हे आपण पाहू द रडार इन दिस लेसन नंबर फाईव्ह द रडार सिस्टम इज टोटली डिपेंडिंग अपॉन द डॉप्लर इफेक्ट टोटली डिपेंडिंग अपॉन द डॉपलर इफेक्ट मग हे डॉप्लर इफेक्ट काय आहे हे आपण पाहू डॉप्लर इफेक्ट रडार सिस्टममध्ये केव्हा यूज करतात वेन द टार्गेट इज मुव्हिंग ज्यावेळेला एखादं टार्गेट जर मूव्ह होत असेल फॉर एक्झाम्पल सॅटेलाईट किंवा स्पेअरक्राफ्ट कारण का ज्यावेळेला एखादं टार्गेट जर मूव्ह होत असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी किंवा तो कुठल्या डिस्टन्सपासून आहे हे फाइंड आउट करणं दॅट इज एन डिफिकल्ट टास्क आणि त्यासाठी एक स्पेशल रडार सिस्टम आपल्याला लागत असते आणि दॅट रडार सिस्टम यू आर यूजिंग फॉर दिस द रडार डिटेक्शन अँड द टू ट्रॅक द मूव्हिंग ऑब्जेक्ट लाईक सॅटेलाईट अँड स्पेस

in moving target indicator the majority of the echoes are removed by the radar display as whenever there is a moving target at that time the echoes are being removed by the radar display whatever the echoes that are being reflected

with the observer with the observer and while the target is moving while the target is moving at that time doppler if ef effect is very very important to use इफ द टार्गेट इज मुव्हिंग देन दॅर विल बी चेंज इन द फ्रिक्वेन्सी ज्यावेळेला टार्गेट होत असते त्यावेळेला साहजिकच आहे त्याची फ्रिक्वेन्सी काय होणार आहे चेंज होणार आहे द फ्रिक्वेन्सी मग फ्रिक्वेन्सी कुठं कुठली कुठली चेंज होती द फ्रिक देर विल बी चेंज इन द फ्रिक्वेन्सी ऑफ द सिग्नल दॅट इज ट्रान्समिटेड फ्रॉम द रडार अँड दॅट इज रिसूड बाय द रडार अँड दिस इज नोन ॲज अ रडार इफेक्ट दिस इज नोन ॲज द रडार इफेक्ट नाव मग आता हे जे काय डॉपर सिस्टम जे आहे हे डॉपर सिस्टम कुठे यूज करतात द फ्रिक्वेन्सी ऑफ द सिग्नल दॅट इज रिसिवड ज्यावेळेला आपल्याला फ्रिक्वेन्सी मिळत असते त्यावेळेला ती फ्रिक्वेन्सी काय होते इन्क्रीज होते काय इन्क्रीज होते इफ द टार्गेट इज मोंग टुवर्ड्स द रडार इफ द टार्गेट इज मोविंग टुवर्ड्स द रडार समजा द फ्रिक्वेन्सी ऑफ द रिसिव्ह सिग्नल इज डिक्रीजड फ्रिक्वेन्सी ऑफ द रिसिव्ह सिग्नल इज डिक्रीज इफ द टार्गेट इज मोंग आय वी फ्रॉम द रडार इफ द टार्गेट इज मोंग आय फ्रॉम द रडार सिस्टम ओके नाव वी विल सी द प्रिन्सिपल ऑफ डॉप्लर इफेक्ट वॉट इज द प्रिन्सिपल ऑफ द डॉप्लर इफेक्ट द शिफ्टिंग ऑफ फ्रिक्वेन्सी द द फ्रिक द शिफ्टिंग ऑफ फ्रिक्वेन्सी डिपेंड्स अपॉन द रिलेटिव्ह रडार मोशन ऑफ द सोर्स अँड द ऑब्झर्वर दिस इफेक्ट इज ऑबझर्वड बाय डॉपलर एंड इट इज कॉल्ड एज अ डॉपलर इफेक्ट द मॅग्नेट्यूट ऑफ द डॉप्लर इफेक्ट इज सेम फॉर द टार्गेट मूविंग टुवर्ड्स द रडार अँड ऑर अवे फ्रॉम द रडार डॉप्लर इफेक्ट काय करतो माहिती आहे का एखादं टार्गेट जरी मूव्ह होत असेल तर त्याची जी काय स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी तर ते स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो किंवा ती फ्रिक्वेन्सी जास्तीत जास्त शिफ्ट होऊ देत नाही ऑब्झर्वरनं ऑब्झर्वरसाठी अँड दिस इफेक्ट इज ऑब्झर्वड बाय युझिंग द डॉपलर इफेक्ट द मॅग्नेट्यू ऑफ द डॉपलर इफेक्ट इज सेम ऑफ द टार्गेट मुविंग टुवर्ड्स द रडार ऑर अवे फ्रॉम द रडार द डॉपलर इफेक्ट इज ऑब्झर्वड फॉर मुविंग ऑब्जेक्ट ओनली Now we will see the definition of the Doppler effect. What is the definition of the Doppler effect? The frequency shift that occurs when there is a relative motion between the transmitting station and the remote object is known as Doppler effect. डॉपलर इफेक्ट क्या मन तो बारे फ्रिक्वेन्सी शिफ्ट चेंज होते कि अवकर होते थोड़क वेनेवर देर इज एन चेंज इन द फ्रिक्वेन्सी शिफ्ट वेन द रिलेटिव मोशन बिटवीन द ट्रांसमिटिंग सेशन एंड अ रिमोट सिग्नल ऑल द रिमोट ऑब्जेक्ट इज नोन एज द डॉपलर इफेक्ट मैं तुम्हारा थोड़क संगत सोप करूँ वेनेवर देर इज एन चेंज इन द फ्रिक्वेंसी ड्यूरिंग द टाइम ऑफ द मोशन

Signal. Now, the change in the frequency between the wavelength and the receiver of the wave is because of the relative motion between the source and the receiver. I repeat once again the change in the frequency between source of wave and receiver of wave.

की तो किती हाईटवरती आहे तो किती फ्रिक्वेन्सीवरती आहे किंवा तो किती फ्रिक्वेन्सी इमिट करतो आहे किंवा तो त्याची फ्रिक्वेन्सी त्याची शिफ्टिंग फ्रिक्वेन्सी काय आहे शिफ्टिंग फ्रिक्वेन्सी म्हणजे प्रत्येक ज्यावेळेला टार्गेट मोशन होत मूव्हिंग होत असतो त्यावेळेला साजी काय त्याची फ्रिक्वेन्सी काय होणार आहे चेंज होणार आहे त्याला म्हणतात शिफ्टिंग फ्रिक्वेन्सी आय रिपीट वन्स अगेन वॉट इज द मीनिंग ऑफ शिफ्टिंग फ्रिक्वेन्सी वेनएवर द टार्गेट इज मुव्हिंग फॉर एक्झाम्पल सॅटेलाईट ऑर क्राफ्ट तर फॉर एक्झाम्पल विमान जर उडत असेल तर ते एका जागी राहणार आहे का तो काय करणार एका पोझिशनवरून दुसऱ्या पोझिशनला जाणार ज्यावेळेला तो एका पोझिशनवरून दुसऱ्या पोझिशनला जात असतो त्यावेळेला काय होत असतो त्याचं डिस्टन्स चेंज होत असतं त्याची रडार सिस्टमपासून फ्रिक्वेन्सी चेंज होत असते त्याची वेवलेंथ चेंज होत असते दॅट इज द लॅटरल डिफरन्स इन द रडार सिस्टम अँड दॅट कॅन बी ऑब्झर्व बाय युझिंग द डॉपलर इफेक्ट सो दिस वॉज आवर फर्स्ट बीट

ऑर द मुव्हिंग ट्रॅकिंग फ्रिक्वेन्सी वाईल द टार्गेट इज मूविंग त्याला म्हणतात कंटिन्युअस कंटिन्युअस वेव्ह रडार मग हे कंटिन्युअस वेव रडार सिस्टम कसं काम करते आपण नेक्स्ट लेक्चरला डिटेलमध्ये पाहणार आहोत ओके थँक्यू व्हेरी मच